नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास अडे। कबड्डी व व्हॉलीबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील निराळा तांडा येथे व्हॉलीबॉलच्या सामन्याचं शानदार उद्घाटन माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। आजपासून या अतिदुर्गम व डोंगराळ भागामध्ये पंचक्रोशीतील अनेक व्हॉलीबॉलच्या टीमचं आगमन झालं आहे। या सामन्यामध्ये बक्षिसाची मोठी लयलूट ठेवण्यात आली आहे। पहिलं बक्षीस 20,001 रुपये, दुसरं बक्षीस 15,001 रुपये, तिसरं बक्षीस 10,001 रुपये आणि चौथं बक्षीस 5,001 रुपये ठेवण्यात आलं आहे। या शानदार सामन्याचं उद्घाटन माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल भाऊ जाधव, मोहन नाईक, पुनाराम सर, केवल सिंग नाईक, उत्तम राठोड मामा यांच्यासह असंख्य गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते। पहिला सामना लखमापूर विरुद्ध निराळा तांडा यांच्यात झाला आणि हा सामना निराळा तांडा येथील तरुणांनी जिंकला आहे। या शानदार सामन्याचं आयोजन ॲडव्होकेट सूरज आडे, संदेश जाधव, युवराज राठोड, धनराज राठोड, स्नेहित राठोड, मोहुल राठोड व समस्त निराळा तांडा येथील गावकऱ्यांनी आयोजन केलं आहे। उद्या या सामन्याची रंगत वाढणार असून अनेक व्हॉलीबॉल टीमनी आपला प्रवेश नोंदविला आहे। दरवर्षी निराळा तांडा येथील तरुण वेगवेगळ्या खेळाचं आयोजन करतात। व्हॉलीबॉल आणि कबड्डीचे अनेक खेळाडू तयार झाले आहे। व्हॉलीबॉलच्या सामन्यामध्ये अनेक लोकांनी निराळा तांड्याची पताका थेट दिल्लीपर्यंत पोहोचविली आहे। कबड्डीमधनंही अनेक राष्ट्रीय खेळाडू या मातीतून तयार झाले आहे। आजच्या या व्हॉलीबॉल सामन्याची शानदार सुरुवात करण्यात आली। उद्या या व्हॉलीबॉलच्या सामन्याची रंगत वाढणार आहे। तालुक्याबाहेरील अनेक व्हॉलीबॉल टीमनी आपला प्रवेश नोंदविला आहे। आज झालेल्या सामन्यामध्ये निराळा तांडा यांनी लखमापूरच्या टीमला हरवून विजय प्राप्त केला आहे। माजी आमदार प्रदीप नाईक यांनी सर्व खेळाडूचं आणि विशेष करून गावकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे। विलास अडे, डीटी न्यूज नांदेड।